आज आम्ही गेल्या वर्षभरपासून इथे श्रमजीव कामगार संघटनेतर्फे जे आमच्याकडे वॉलमेन कामगार आहेत, पाणी दुरुस्तीचे कामगार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही किमान वेतन मागत आहे. आणि आज दिवाळी आली, दिवाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी बोनस मिळाला जातो, पगार दिला जातो, पण आज आमच्या कामगारांची दिवाळी विना बोनसनी आणि काही त्यांना वेतन अजून 2 महिन्याचे वेतन जे आहे ते कामगारांना दिलं नाही. आणि आम्ही प्रत्येक वेळी आयुक्त असेल उपायुक्त असेल त्यांच्याकडे येऊन आम्ही मांडणी करतो का आमच्या ज्या मागण्या आहेत त्या द्या आम्हाला, पूर्ण करा. कोणते कामगार आहेत, किती कामगार आहेत आमच्याकडे? एकूण वॉलमेन आणि पाणी दुरुस्तीचे एकूण 88 कामगार आहेत, कंत्राटी कामगार आहेत. आणि गेल्या वर्षभरापासून आम्ही याच्यावर धरणे आंदोलन केलं होतं त्या कामगारांसाठी. आणि प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासन दिलं जात नाही, आश्वासनाशिवाय काहीच केलं जात नाही. जेव्हा कधी आयुक्तांना माहिती पडते की आज संघटनेचे कामगार येतील तेव्हा आयुक्त इथून पळून जातात. आज आमची मागणी आहे की आज दिवाळी 2 दिवसावर आलेली आहे आणि आज जर आम्हाला पगार मिळाला नाही, जोपर्यंत आम्हाला पगार दिला जात नाही तोपर्यंत आम्ही उठून जाणार नाही. आणि आमची अशी एक मागणी की जे कामगार आहेत या कामगारांचा जो पगार दिला जातो तो पगार हा बँकेत दिला पाहिजे. आज आपण नरेंद्र मोदी असे डिजिटल इंडिया असे बोलतात, सर्व ऑनलाईन व्यवहार होतात, पण इथे कामगारांना पगार हे कॅशने दिला जातो. म्हणजे कुठेतरी एखाद्या ठिकाणी कामगार जिथे काम करत असते तिथे जाऊन त्याला पगार दिला जातो. म्हणजे सरकारचे नियम हे पायदुली तुडवत आहे आणि अशा आयुक्तांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. म्हणून आज आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला आजच्याच तुम्ही पगार द्या आणि ते आमच्या बँकेत द्या, आमच्या अकाउंटवर द्या, त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही.